महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विरोधात पातूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. ठाणेदार हरीश यांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. पातूर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर युवकाने लग्नाचं आमिष देऊन अत्याचार केलाय. या आरोपी विरोधात पालकाच्या तक्रारीनंतर विविध गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार शहरात राहत असलेल्या पीडित मुलीचे वडील हे आरोपीच्या शेतात मुकदम म्हणून काम करत असतात. त्याच ठिकाणी आरोपी व पीडित मुलीची ओळख झाली. त्यानंतर काही दिवसातच आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचं आमिष देत या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलगी गरोदर झाल्यानंतर मात्र आरोपीनं लग्नास नकार दिल्यानं मुलीने याची माहिती पालकांना दिली. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं. आरोपी इम्रान शहा हातम शहा राहणार मुजावरपुरा पातुरा याच्या विरोधात पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केली आहे. हे घटना दाबण्यासाठी काही गावगुंडांसह तीन टप्पर छाप लोकांनी पीडित मुलीच्या पालकांवर दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न केला. ठाणेदार हरीश गवळी यांनी काही वेळातच आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.